मध्य आणि पश्चिम रेल्वेने तयार केलेल्या कोरोना आयसोलेशन बेड्सपैकी बहुतांश डबे हे वापराविनाच पडून असल्याचं उघड झालंय. राज्यात पालघर, नंदुरबार, नागपूर या तीन जिल्ह्यातले तीन डबे हे वापराविनाच पडून आहेत. तब्बल 88% डबे हे वापरले जात नाहीये अशी आकडेवारी समोर येते आहे. 53 डब्यांमध्ये 932 बेड कोविड आयसोलेशनसाठी वापरायचे आहेत, त्यापैकी 822 बेड तसेच पडून आहेत. नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. 40,000 टोसिलिझुमॅब हे इंजेक्शन तब्बल 4,00,000 विकलं जात होतं. 2,60,000 सौदा करताना 2 फार्मसी तरुणांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. शुभम आणि अक्षय रौंदळ या दोघा भावांना अटक करण्यात आलेली आहे. संकेत सावंत आणि प्रणव शिंदे मात्र फरार झालेले आहेत, यांचा देखील या सगळ्यात समावेश होता. या घटनेमुळे कोरोनासाठी औषधांचा काळा बाजार सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे. रेशन दुकानदारांनी संप स्थगित केलाय, त्यामुळे 5 दिवसानंतर आज रेशन दुकानं उघडणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही योजनेतल्या आर्थिक दुर्बल घटकांमधल्या शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. राज्य सरकारनं रेशन दुकानदारांना कोरोना कालावधीत विमा संरक्षण कवच द्यावं. धान्य वितरित करताना ई पास मशीनवरती शिधापत्रिकांधारकांऐवजी रेशन दुकानदारांच्या बोटाचा ठसा घ्यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होतीये. दिल्लीत ऑक्सिजनसह हॉस्पिटलमध्ये बेडही मिळत नाही आहेत. आता आयसीयू बेड न मिळाल्यानं एनएसजीच्या अधिकाऱ्याचा कोरोनानं मृत्यू झालाय. बिरेंद्र कुमार झा असं या एनएसजीच्या ग्रुप कमांडरचं नाव आहे. कोणत्याही देशाला संस्थेला कोरोना लसीचं पेटंट देऊ नये या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मागणीला अमेरिकेनं पाठिंबा दिलाय. पेटंट दिल्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला खीळ बसेल अशी भारताची भूमिका आहे. सर्व देशांमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीला लस मिळावी यासाठी लसीकरण गरजेचं आहे, त्यामुळे पेटंट देण्यात येऊ नये अशी भूमिका वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे करण्यात आली आहे. आता अमेरिकेच्या भूमिकेमुळे डब्ल्यूटीओला निर्णय घेणं सोपं जाईल. रोश इंडियाच्या अँटीबॉडी कॉकटेलला कोविड रुग्णांवरती आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. डीसीजीआयने अमेरिका आणि युरोपातल्या डेटाच्या आधारे या कॉकटेलला परवानगी दिली आहे. हे औषध भारतात सिप्ला लिमिटेडसह वितरित केलं जाईल. याचा वापर कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम गंभीर रुग्णांवरील इलाजासाठी केला जाईल. लागण झाली की जे गंभीर आजारी पडण्याची शक्यता आहे अशा ज्येष्ठांना आणि लहान मुलांना हे औषध दिलं जाईल. नियोजनाअभावी बीडमध्ये लसीकरण केंद्रांवरती सकाळपासून मोठी गर्दी झाली. जिल्ह्यात बीड, माजलगाव, आंबेजोगाई या 3 केंद्रांवरती तुफान गर्दी बघायला मिळाली. लस घेण्याच्या या गर्दीमध्ये कुठल्याही केंद्रावरती कोरोनाचे नियम पाळले जात नव्हते. लसही मिळेना आणि गर्दीही हटेना अशी काहीशी परिस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळाली. बातमी मागची बातमी म्हणजे